प्रमाण प्रसाद नारे ओटी घालण्याचा होता। एक शरीर आज पहिला मान तुझा बाळकृष्णा, ही निंबाळकरांची सून तुझा प्रसाद ओटीत घेते आहे। कुठल्या कृष्ण जन्माष्टमीच्या आधी तिच्या ओटीत तुझ्या रूपाचं बाळ येऊ दे। पैसे जन्माष्टमीचा नारळ ओटीत घेतला की बायकांना खरोखरच मुलं होतात। आपल्या लेकरांना घेऊन त्याच्या मुली आल्यात नाही इथं, त्या नवस फेडायला आल्यात। नाही पण ज्यांना मुलं होत नसतील त्या येतच नसतील। नवसाला पावणारा बाळकृष्ण आहे। पुत्रवती भव शरयू, पुढल्या वर्षी तुझ्या बाळकृष्णाला घेऊन यायचं। हा पण काकू, तुमच्या घरी कधी यायचं बाळकृष्ण? आमच्या घरी ते आमच्या भटक्या वासुदेवाला विचार। चला 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 आजोबा, गाडी हलवता येत ना आपली। या बायकांच्या फिरक्या म्हणजे पुरुषांच्या आबरूचा पार पुरता। चला चाल, जोडीतलंच काढलं। Thank you।
मशीन वर कपड़े शिवता येतात पोरगी नाही कटवता येत तुझं वय आणि रूप असत का नाही इकडं आठवड्याच्या आठवड्याला एक पोरगी कटवली असते आजोबा 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 मी सुद्धा एक पोरगी बघून ठेवले बहुधा गरीबाघरची असावी ती अरे गरिबी तर सोड रे तुमच्या आई साहेब माहेरावून पहिल्यांदा जेव्हा इकडे आले ना तेव्हा म्हणाल्या मी चपला आपल्या माहेरी विसरून आलो आम्ही ओळखलं म्हणा मुलगी कुठली नाव माहित नाही मला पण इथल्या मुक्या बाहेर मुलांच्या शाळेत शिक्षिका आहेत बर बर अधून मधून सुंदर बागेमध्ये मुलांना घेऊन सहलीला येते मी सांगतो आजोबा फक्त एकदाच बघितले आणि कलिजा खलास झाला साला कलिजा खलास झाला Thank you.
तुम्ही कोण माणसात की जनावर आहात? कोण सज्जन कोण चोर एवढं सुद्धा कळत नाही तुम्हाला? अरे वा, तुम्ही तर म्हणालात चोर चोर चोर। अहो पण मीच म्हणते ना आता चोर नाही म्हणून। चला जा आपल्या कामाला। थँक यू मॅडम। अहो नाही मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे, खूप लागलं का आपल्याला? छे छे, अहो एवढ्या गर्दीमध्ये कोण कोणाला बदडतं कळतच नाही पब्लिकला। नाही आय एम रिअली सॉरी। तुम्ही चित्र फार छान काढता। काढतो म्हणजे काय, त्यावर सर पोट पाणी चालतं ना माझं। म्हणजे काय, इथं येणाऱ्या काही लोकांची मी चित्र काढतो, 5-10 रुपये देतात आणि विकत घेतात। एवढ्या चांगल्या चित्राचे फक्त 5-10 रुपये? बघा ना। तुम्ही आमच्या संस्थेत ड्रॉइंग टीचरचं काम करा? नाही म्हणजे तुम्हाला आमच्या संस्थेत ड्रॉइंग टीचर म्हणून काम करायला आवडेल? आवडेल म्हणजे काय, आवडेलच हो। पण नाही, पगार काही जास्त नाही मिळणार, पण जो ठरलेला असेल तो तुम्हाला निश्चितपणे मिळेल। मी तुमचं स्केचबुक घेऊन जाते आणि आमच्या संस्थेच्या कार्यवाहनं दाखवते, चालेल? निघू मी। बर। अजून झोपल्यात वाटत राजकुमारी? काल उशिरा आली, मुलांना घेऊन कुठे सर्कसला गेली। ही तिची समाजसेवा वगैरे। तुम्ही मला कशाला सांगता? तुम्हीच लाडावून ठेवलंय तिला। मी नाहीतर काय? अहो तिच्या बरोबरीच्या मुली लग्न करून संसाराला लागल्या। अगदी बरोबर बोललीस। एक मिनिट हा, फोटो बघूया। तुमच्या मुलीला दाखवा, म्हणजे नकाराच्या संख्येत आणखीन एक भर पडेल। अहो मी म्हणते तुम्ही तिला एकदा खडसावून का नाही विचारत? बरं, एक्झॅक्टली राईट। तू आता बघच, स्वाती स्वाती काय गेलो का? हॅलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बेटी, गुड मॉर्निंग। कशी आहेस तू? फर्स्ट क्लास। ती छान आहे। तुम्ही त्याला कशा हात मारली? हो ना स्वाती, हे म्हणजे काय आहे की तुझी आता ही समाजसेवा तू करून देणार आणि लग्न करून सुखी हो, हेच ना? अहो सुखीच आहे मी। हे फार झालं स्वाती, आजवर इतके चांगले मुलगे सांगणारे। हा जो एखादा फोटो आलाय वाटत। पप्पा असा लांबून दाखवा, बरा वाटला ना ते जवळून बघेल। फोटो दाखव, बघते कसं यायला नाही म्हणते ते। हो बघ ना, बघ। नाव काय म्हणाला त्याच? कपिल देशमुख। अगं डीएसपी देशमुखांचा मुलगा। हा येस, मुलगा गुणी आहे, निर्व्यसनी आहे, स्वतःची ऍडव्हर्टायझिंग फर्म आहे, शिवाय जीडी आर्ट बीकॉम। हा अगं नुसतं हा हा काय करतेस? देखणार आहे मुलगा, आता हा तरी मुलगा बघायचा का? अगं तुम्ही कशाला बघताय? मीच बघते त्याला, तुम्ही फक्त अपॉइंटमेंट ठरवा। जस्ट वेट अँड सी पापा। अरे बाबा, 2 कप चहा। बोला काय बोलायचं? त्याच काय मॅडम, मला इथं आता एक मुलगी भेटायला येणार आहे। हो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझे दुष्ट वडील माझं लग्न हुंड्यासाठी त्या मुली बरोबर करून द्यायला निघालेत। पण मग मी काय करू? नाही प्लीज, अगदी मनापासून प्लीज। काय ती मुलगी इथे आल्यावर तुम्ही माझी
प्रेसी नाही म्हणजे बायको चक्क बायको असल्याचं नाटक करा अहो आणि प्लीज प्लीज माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न आहे आदिता एवढंच ना थँक्यू मॅडम थँक्यू वेलकम मुलगी इतनीच आहे हो या या थँक्यू वेलकम नाव काय म्हणाला तुम्ही मुलीचं स्वाती इनामदार की काहीतरी आहे स्वाती इनामदार म्हणजे त्या मिलवाला रामीनांदारांची मुलगी पण ते अहो तुम्ही किती भाग्यवान आहात स्वाती सारखी तुम्हाला बायको मिळते कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स काय तुमचा चेहरा केवढा पडला चेहराच काय हो माझं नशीबच खाली पडून फुटलंय अहो इतकी श्रीमंत सद्गुणी मुलगी पण मला गरीबाला काय करायची आहे श्रीमंत मुलगी सांग ना अहो मला साधी नोकरी अजून मिळवता आली नाही अरे हो ते सांगायचं राहिलंच की हो तुमची ड्रॉइंग टीचरची नोकरी पक्की झाली झाली का अच्छा आता बघा नाही म्हणजे मी साधा ड्रॉइंग टीचर हा आता मला ती मिल मालकाची मुलगी शोभेल का नाही हा म्हणजे मला एखाद्या शिक्षिकेशी वगैरेच विवाह करायला पाहिजे नाही का अहो मग आपलं जमलंच की काय सांगताय म्हणजे बघा उद्यापासून तुम्ही आमच्या संस्थेत ड्रॉइंग टीचर म्हणून जॉईन होताय बरोबर आमच्या संस्थेत अनेक अविवाहित तरुण चांगल्या शिक्षक आहेत मी तुमची आणि त्यांची ओळख करून देईन तुम्हाला आता नक्की आवडतील बघा अहो काय झालं लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा चुनरी में दाग चुनरी में दाग छुपाऊं कैसे घर जाऊं कैसे लागा चुनरी में दाग मी घरी आलोय आजोबा मी घरी आलोय म्हणजे छाती गरम चहा भाजून निघाले आणि तुम्ही आणखी वर डागणार काय अरे गाढवा कृष्णेच्या काठावर तू पंढरपूर शोधायला निघाल आणि आताव करायला हो तिला सरळ सांगून टाक खुल्लान खुल्ला नाही आजोबा कदाचित ती नाही म्हणाली तर काय करशी अरे खरा मर्दे जर तर ती भाषा नाही करत ते भेकड माणसाचं बस मुरे आता मी लग्न करेन तर तिच्याशीच बस रिक्षा मला वाटतं तुम्हाला नोकरीची अजिबात गरज नाही सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी म्हणजे काय मॅडम मला नोकरी मिळाली हो एका ऍडव्हर्टायझिंग फर्म मध्ये अहो महिना सहा नाही आपलं दहा साडेदहा हजार रुपये पगार आहे मला म्हणजे तुम्हाला आता स्वाती नंदाशी लग्न करायला काहीच हरकत नाही बघा मी काय म्हणते तुम्ही एकदा त्या स्वातीला भेटा अहो तिला म्हणे अशा कलांची खूप आवड आहे तुम्ही भेटा तर खरं बेस्ट ऑफ लक अहो पण मी निघू मी निघू म्हणताय म्हणजे पण पुन्हा कधी भेटणार पुन्हा पुन्हा कशाला भेटायचंय हो तेही आहेच हा मॅडम मला तुमचं एक छानस पोर्ट्रेट काढायचं या माझा खरंच कुठे येऊ म्हणजे तुम्ही खरंच याल हो नाही याला काय झालंय निघू निघू का थँक्यू मॅडम वेलकम असं नाही त्याचं काय झालं साहेब त्याचं काहीतरी अचानक काम घ्या हो ना हा नाही ठरवूया आपण ठरवूया की नाही अगदी पुढच्या आठवड्यात ठरवूया साहेब हो डोंट वरी साहेब थँक्यू व्हेरी मच साहेब काय हो काय झालं देशमुख साहेबांचा फोन ही पोरगी त्या पोराला भेटायलाच गेलेली नाहीये खूप चिडला येतो त्यांना म्हणावं आमची मुलगी आमच्या शब्दाबाहेर नाही अहो आपला नेहमीचाच पिक्चर आहे म्हणजे डायलॉग अगं पण स्वाती तू त्याला चक्क बाबा मी कळवा म्हणाले ना मला आधीच उशीर झाला प्लीज बाय
तुझं सौंदर्य असं कुंचलत पकडणं शक्य नाही मला. बाप रे, मी इतकी सुंदर नाही हो. थँक्स गॉड तुम्ही आलात, मला वाटलं होतं तुम्ही येणारच नाही. पण तुम्ही तर येण्याच्या आधी स्केच पूर्ण केले, मी येण्याची गरज होती. बाबा असं कस, मुलांना चित्र पाहायला येण्याची तरी गरज होतीच. पण मी समोर नसतानाही तुम्ही. नाही काय आहे की काही चित्र मनात आधीच कोरलेली असतात ना, म्हणजे आपण इतक्यांदा भेटलो आहोत ना की. इतक्यांदा? आपण तर दोन तीनदाच भेटलोय. दोन तीनदाच? मला तरी वाटतं की आपण खूप वेळा भेटलो आहोत. असं होतं खूप वेळा. माझ्यासारखी बोर मुलगी तासभर भेटली तरी 12 तास भेटल्यासारखं वाटतं ना. भलतच काय, मुलट मी उलट स्वाती इनामदारला 10 वेळा भेटलात ना तरी एकदाच भेटल्यासारखं वाटेल तुम्हाला. बघा मला त्या मुलीशी काही देणं घेणं नाहीये. उलट माझं दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम आहे. अहो मग तिच्याशी तरी करून टाका ना लग्न. कमाल आहे तुमची. अहो 2-3 भेटीत तिला आय लव्ह यू म्हणायला, मी काय हिंदी सिनेमातला हिरो आहे. हो म्हणजे तुमचं वन वे ट्रॅफिक आहे तर. अहो मग ती स्वाती काय वाईट आहे? ओ गॉड. मॅडम तुम्हाला प्रेम म्हणजे काय माहित आहे का? हो माहित आहे की, कादंबऱ्यात वाचले की मी. वाचू नका करा, आणि ते केल्यावर त्यापासून वाचलात ना तर मला कळवा. बर, पण कुठे कळवू? स्वाती इनामदारच्या घरच्यांना पत्ता माहित आहे माझा. अहो हे तुमचं चित्र इथेच राहिलं की? ते चित्र नव्हतं बाई, पत्र होत. पत्र पण सॉरी, प्रेम या विषयात तुम्ही अशिक्षित माठ आत माठ, त्यामुळे तुम्हाला नाही वाचता यायचं ते. कसे लागले तुझे पिसे कळे न मला, कधी कसे लागले तुझे पिसे कळे न मला. मी हरवून रे बसे कुठे कळे न मला. कधी कसे लागले तुझे पिसे कळे न मला. अधीर नेत्र तुझे सखे बघ सांगती मला, अबोल प्रेमाचा उमजे अर्थ हा मला. अधीर नेत्र तुझे, अधीर नेत्र तुझे सखे बघ सांगती मला, अबोल प्रेमाचा उमजे अर्थ हा मला. साऱ्या चराचरी निशी दिनी दिसशी तू प्रीती इंद्रधनु, रंग भरी त्यावरी तू. परिहाभास की सत्य हे कळे न मला. मी हरवून रे बसे कुठे कळे न मला. कधी कसे लागले तुझे पिसे कळे न मला. माझी भिर भिरती नजर
मिटले नेत्र तरिया रात बस शेर को कहा विरह तुझा कहा विरह रे न सो सवे कले न मना मी हर उंदर बसे कुठे कले न मना कधी कसे लागले तुझे किसे कले न मना स्वाती आम्हा सगळ्यांना खूप आवडली एकदा पत्रिका जुळली की देव पावला पत्रिका अहो जग चंद्रावर गेले या विज्ञान युगात कसल्या बघताय पत्रिका अहो म्हणून काय झालं देव धर्म कुणाला चुकलाय का आणि समजा उद्या पत्रिका नाही जुळली तर चिंता करू नका हो देवाच्या कृपेने सगळं ठीक होईल तुम्ही तयारीला लागा बघू बर बर भक्ती सनातन दिसतंय तुम्ही माणसं अहो स्वातीला तरी हे पटणार आहे का स्वातीच्या वडिलांचा अच्छा त्या मंडळींचा देवधर्मावर विश्वास दिसत नाहीये कुंडली कशाला पाहायची म्हणत होती अरे पण अण्णांनी काढली ना कुंडली हो काढली आहे ना जोशी मास्तरांच्याकडून तपासून घ्यायला गेले अच्छा हे आले अण्णा अण्णा काय म्हणताय जोशी मास्तर कुलस्वामींचा कौल घ्यावा म्हणतात कौल म्हणजे कुंडली जुळत नाहीये तो सिडा आहे कुंडली अगदी 36 गुण जुळत आहे पण अपत्य स्थानावर सावली आहे म्हणजे मूल आहे ना मूल आहे कुंडलीनुसार दोघही नातू पातील असं वाटत वाटत म्हणजे तोच तर तिडा आहे वाटत म्हणजे काय स्पष्ट काय दिसत नाही आमच्याही ज्ञानाला अगम्य काहीतरी असतच ना म्हणून तो जोशी मास्तर म्हणाले देवाला कौल लावा नाही कपिल मला हे अजिबात पटत नाही हे बघ तू मला आवडतोस मी तुला आवडते मग आपलं भवितव्य ठरवणारा हा तुमचा कुलस्वामी कोण तू त्या क्षणी आई बाबांना सांगायला हवतस आम्ही कौल मागून प्रेम केलेलं नाही स्वाती स्वाती जर ऐकून घे थोड शांत डोक्याने विचार कर अगं प्रेम दोघांना करता येतं स्वाती संसार नात्यागोत्यातल्या सगळ्यांना समजून सामावून घेऊन करावा लागतो आणि त्या लोकांनाही आपलं भलं व्हावंसच वाटतं ना अगं तुला माहित नाही तू घरच्या सगळ्यांना किती आवडलीस दुःख याचच रे कपिल उद्या कुठल्याही दगडी मूर्तीच्या अंगाला लावलेलं डाव्या बाजूचं फूल पडलं ना तर एकाएकी मी त्या सगळ्यांना आवडेनाशी होणार आहे अगं पण मला कळत नाहीये कौल डावाच मिळेल असंच का गृहित धरून चालतेस तू आणि तसंच घडलं तर तू कोणाच्या बाजूने उभा राहशील देवाच्या कि माझ्या स्वाती मी तुझ्या माझ्या भल्याच्या बाजूने उभा असेल हे वचन मी आश्वासन आहे आणि कपूर प्रेमाला वचनांची गरज असते आश्वासनाची नाही देवापेक्षाही तुला प्रेयसीचा विश्वास वाटेल तेव्हाच भेट मला स्वामींचा कौल मागावा असं आम्हा सगळ्यांनाच वाटत पण अखेरचा निर्णय हा तुझा असणार आहे पण आजोबा तुम्हाला नक्की वाटतंय की या कुंडलीतल्या दोषामुळे काहीतरी वाईट घडेल अरे नक्की कुठल्या काय कपाळ घेऊन बसला हा एक सगळा श्रद्धेचा आणि विश्वासाचा खेळ आहे मग हा कौल तरी कशासाठी मागायचा अरे श्रद्धेचा भाग म्हणून दुसरं काय नाही आजोबा माझी श्रद्धा माझा विश्वास माझ्या प्रेमावरती खरं सांगू पोरा स्वाती आम्हा सगळ्यांना मनापासून आवडली उद्याची नावडती ऊन आहे म्हणून हा सगळा खटाटो काय दुसरं काय दीर्घ मुक्तीची भाषण नेणी दे मना सांकुरण उदयी दे ऐसा व्यापार तो बोली दे शारीर
हाय स्वाति बेटा, आज समाज सेवे दांडी बढ़ता हेलो हेलो कौन पापा? हम ही कपिल, स्वाति है का? हाँ ये तो, हाँ स्वाति, कपिल तो बोले काय का मैं तुम्हें विचार, अगर तुम विचार ना स्वाती विचारते काय काम आहे? नाही, मला जरा तुला भेटायचंय. ठीक आहे सांगतो. स्वाती, तो म्हणतो तुला भेटायचंय. विचारा कशासाठी? अगं पण तू विचार ना, बदल्यामध्ये मी कशाला? मी स्वाती. हॅलो स्वाती, माझं जरा ऐकणार आहेस का? हे बघ, तू आणि मी फक्त एकदाच जरा एकत्र बसून बोलूया. सॉरी कपिल, हे बघ माझा निर्णय मी तुला सांगितलाय, तुझ्या निर्णयाची मी वाट पाहते. हॅलो स्वाती, मला वाटतंय आता हे फार होते, आपणच थोडं समजुतीने घेतलं तर. म्हणजे कसं? अगं पण ते लोक तरी तुमच्या भल्यासाठीच म्हणतायत ना. हे बघ मम्मी, वेळ आणलीस म्हणून स्पष्टच सांगते, मला माझ्या जीवापण प्रेम करणारा आयुष्याचा सोबती हवाय, जोडीदार हवाय. कुंडल्या आणि कौलांच्या आज्ञा मानून माझ्या घरात माळ घालणारा नवरा नकोय मला. अग पण असा कोण कुठे शोधून मिळणार आहे? इच्छा नाही ग पुन्हा शोधण्याची, शोधून पारखून तरी काय ते आलं ग माझ्या. सखे बघ सांगती मला अबोल प्रेमाचा, उमजे अर्थ हा मला अधीर नेत्र तुझे. अधीर नेत्र तुझे सखे बघ सांगती मला अबोल प्रेमाचा, उमजे अर्थ हा मला साऱ्या चराचरी निशीदिनी दिसशी तू. प्रीती इंद्रधनु रंग भरी त्यावरी तू. परिहाभास की सत्य हे कळे मला, मी हरवून रे बसे कळे मला. कधी कसे लागले कळे मला. आई, बाबा मी माझा निर्णय घेतलेला आहे, मी लग्न करतो स्वामीशीच. ते तुमचे सगळे काऊन कुंडले आहे त्याशी मला काही करायचं नाही. स्वामी आम कमी याचा परिणाम चांगला होणार नाही. तो गेलाय सिनेमातला हिरो सारखा, तू कशाला आता त्याच्या पाठीमागे धावतो? कुलदेव त्याचा कौल घेतल्याशिवाय? त्याचा कौल त्याने दिलाय ना. आज तुम्ही कशाला देवाला अडचणी टाकता? लागा लग्नाच्या तयारी लागा, पुढे झालं. छान अहो, गेल्या 4 महिने आज कितव्यांदा पाहता आलं बाबा? कितींदा पाहिलं तरी मन भरतच नाही. बर, सगळं कसं अगदी काल घडल्यासारखं वाटत. हा फोटो बघा,
माझीच मेलीची दृष्ट लागायची. मग इटला वर त्या फुटूला ती आता नातवाला लागेल बर. अच्छा, म्हणजे नातवाच्या आगमनाची चाहूल लागली वाटत. अहो, दोघ डॉक्टर कडे गेले. अच्छा, आता देवाच्या कृपेनं वर्षाच्या आत घरात पायना हल्ला की मी सुटले. बघा, आपण म्हातारा व्हायची एवढी घाई कशाला? म्हातारा म्हणजे? आता नातू घरात आला म्हणजे तुम्ही आजी होत आणि आजी नेहमी म्हातारीच असते. अस मग आजोबा तेवढे तरुण राहणार वाटत. तसं काही नाहीये, गरोदरपणाची काही लक्षणं नाहीये. नाही पण डॉक्टर ते अहो, एखाद्या महिन्यात मासिक पाळी 8-10 दिवस पुढे जाऊ शकते. त्याचा अर्थ स्त्री गरोदर असते असा नाही होत. तुम्ही असं करा, 1-2 दिवसात त्यांना मासिक पाळी येईल, नाही चाली तर पुढच्या महिन्यात येऊन भेटा. बर, येतो. आईचं तर आता फार हिरमोड होईल, काय सांगायचं तिला? अरे वेडे, आपण ते आपलं मनच सांगतोय का? डॉक्टरांनी जे सांगितलं तेच आपण त्यांना सांगणार आहोत. आणि डॉक्टरांनी सांगितलं ना पुढच्या महिन्यात या. जाऊया की? चल. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की म्हणाले पुढल्या महिन्यात या, पुन्हा चेकअप करावा लागेल. हा, तेही बरोबर आहे, पण तशी काही लक्षणं नाही. अगं, आताच काही सांगता येणार नाही म्हणाले. धीर का सोडलं? सगळं तुझ्या मनासारखं. सॉरी काय? खोटं कशाला बोललास तू? आईच्या चेहऱ्याकडे बघून खरं नाही बोलता आलं मला. मला जेवढं अपसेट व्हायला झालंय आईचं काय? कमाल करतोस तू कपिल. हे आपलं लग्न फक्त 4 महिने झालेत, 4 वर्ष नाही झाले, आणि उगीच कशाला आपण लपवाछपवी करायची? लपवाछपवी काय केली? डॉक्टरच म्हणतात ना की काही गरज नाहीये. बरोबर 1.5 महिन्यात दोघांपैकी कुणीही डॉक्टर कडे जायचं नाव काढत नाही. विचारलं तर विषय टाळतात. शेवटी नेमकं डॉक्टरनी सांगितलं तरी काय? तुम्ही कशाला काळजी करताय? अहो, लग्न होऊन अवघे 5 महिने झाले. अहो, आमच्या देशमुख घराण्याची परंपरा आहे, घरात सून आली की दुसऱ्या जन्माष्टमीच्या आत तिच्या ओटीत बाळ येत. तोही मुलगा. अहो, पण अजून पहिली जन्माष्टमी सुद्धा झाली नाही. करो, पण आधीच कुंडलीत तो तसा घोळ होतो. मनात भलत संत आल्याशिवाय राहत का? मला वाटत तिनं डॉक्टरी तपासणी करून घ्यावी, नाही का? आजोबा, हे काय चाललं? आजोबा, हा कुठला खुळा हटवादी नियम आणला की देशमुखांच्या सुनेनं वर्ष 1.5 वर्षाच्या मुलाला जन्म द्यायला हवा? काय असतं पुरी? हा, पिढ्यान पिढ्यांच्या परंपरेतून काही समजतात.
पिढ्या पिढ्या तसंच घडत राहिलं की त्याचा मग एक नियम होतो. योगा म्हण, चमत्कार म्हण, देशमुखांच्या प्रत्येक पिढी या घरामध्ये एकच मुलगा जन्माला आलेला. सून घरात आल्यापासून दुसऱ्या जन्माष्टमीच्या आत या घरात पाळणा हलत आला. म्हणजे आजोबा तुम्हाला म्हणायचंय मी नाही बोले. तू माझ्या महाडसेचं रूप घेऊन माझ्या घरात आली आहेस. हे आतले समजुतीचे पाच जगात मला नाही आठवायचे. मग आता तुम्हीच सांगा आजोबा, मी काय करू? अरे विज्ञानाचं युग आहे पुरी, डॉक्टरी तपासणी करून घ्यायला काय हरकत आहे. तुमची इच्छा असेल तर मी तयार. देव तुझं भलं करू पुरी. मिसेस देशमुख, तुमचे रिपोर्ट 100% नॉर्मल आहेत, तुम्ही आई होऊ शकता. पण सॉरी, तुमच्या पतीमध्ये दोष आहे. तुम्हाला तुमच्या पतीपासून मूल होणं शक्य नाही. पण डॉक्टर, पुन्हा एकदा नीट तपासून पाहिलं तर? मिसेस देशमुख, असं बघा, तुमचा माझ्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा. हे सगळे रिपोर्ट आहेत, वाटल्यास दुसऱ्या डॉक्टरना दाखवा, त्यांच्याकडून चेक करून घ्या. गुड लक. सगळी मेहनत वाया गेली, मला माहित होत तू ओळखणार. इतक्या बिंदासपणे दुसरं कोण डोळे झाकणार आहे? एनिवे काय डॉक्टर काय म्हणाले? आणलेस रिपोर्ट आणलेस? नाही. कमल, अग मग मी गेलोस आणि आणलेस ना? नाही, मी गेले होते डॉक्टरांकडे, पण रिपोर्ट मी तिकडेच ठेवून आले. काय डॉक्टर काय म्हणाले? आपल्याला मूल नाही होऊ शकणार. कारण? कारण दोष माझ्यात आहे. खोटं कधीपासून बोलायला शिकली स्वाती? नाही कपिल, मी खरं तेच सांगते. खरं काय ते मला चांगलं माहिती आहे स्वाती, मी सगळं ऐकलंय. सॉरी. अरे पण तू असं नाराज का होतोस? हे बघ, आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून चेकिंग करून घेऊ. इथे डॉक्टर अश्विनीचं मॅटर्निटी होम आहे, तिथे. त्याचा आता काही उपयोग नाहीये, याच्यावर फक्त एकच इलाज आहे स्वाती. कोणता? तुला लग्नाच्या बंधनातून मोकळं करणं. कपिल, तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? पूर्णपणे. स्वाती अगं, मी बाप होऊ शकत नाही तर तुझं आई होण्याचं स्वप्न मी काय म्हणून भंग करू? त्यापेक्षा नाही कपिल, केवळ मी आई होऊ शकत नाही म्हणून आपल्या सुंदर संसाराचं स्वप्न मी नाही भंगू देणार. मग जगानं मला भांजोटी म्हटलं तरी चालेल. स्वाती अगं, दोष फक्त माझ्यात असताना आयुष्यभर तू वांजवटेपणाचा शिक्का माथ्यावर मारून घेणं मला कदापि मान्य नाहीये. पण मला मान्य आहे ना स्वाती. चल वेडा कुठला. कपिल माझा ऐकशील? एकदाच, फक्त एकदाच आपण डॉक्टर अश्विनींकडे जाऊया. अरे, मूल न होणाऱ्या अनेक जोडप्यांना त्यांनी यशस्वी ट्रीटमेंट दिले आणि त्यांनी आजपर्यंत अनेक चमत्कार केलेत. स्वाती, तुला वाटत आपल्याही बाबतीत असं काही चमत्कार घडेल? कपिल, माझा देवावर विश्वास नाही पण इच्छाशक्तीवर जरूर आहे. जाऊया ना आपण. जशी तुझी इच्छा. कम ऑन, लेट्स गो.
तुला ठाऊक आहे ना स्वाती, डॉक्टर शिरोडकरांचा या विषयातला अधिकार फार मोठा आहे. मला ठाऊक आहे, पण तुम्ही केलेले चमत्कार मी ऐकले. नाही, मी चमत्कार करत नाही, उपचार करते. आणि त्याला नेहमीच यश येतच असंही नाही. इथले प्रसिद्ध उद्योगपती रतनशेख जोशी त्यांची सून गेले 5 महिने माझ्याकडे ट्रीटमेंट घेते, पण अजून यश आलेलं नाही. पण दीदी कधीतरी नाही स्वाती, तेही सांगता येत नाही. शिवाय या उपचारांचा कधी कधी दुष्परिणामही होऊ शकतो. दीदी माझं काहीही होते, पण कपिलचं पुरुषत्व सिद्ध होण्यासाठी तरी पुन्हा तू चूक करते स्वाती. हे बघ अगं, मूल होण्याशी स्त्रीत्व किंवा पुरुषत्व याचा काहीच संबंध नसतो. अँड यु नो, कपिल इज अ कम्प्लीट मॅन, 100% पुरुष आहे तो. जगात अशी हजारो जोडपी आहेत की त्यांच्यात काहीही दोष नसताना त्यांना मूल नाही होऊ शकत. त्यांना माझा हाच सल्ला असतो, मूल दत्तक घ्या. मीही कपिलला हेच सुचवलं, पण त्याचा निर्णय मी तुम्हाला सांगितलाय. ठीक आहे, त्याला एकदा माझ्याकडे घेऊन ये, मी त्याला समजावून बघते. नाहीच पटलं तर मग आपण पुन्हा कम्प्लीट चेकअप करू, वाटलं तर ट्रीटमेंट सुरू करू. ओके, थँक यू, गॉड ब्लेस यू. कुठे गेला होतास? तोंड नाही दाखवलीस इतक्या दिवसात. अहो काय सांगू मॅडम, आठवडाभर नुसती वडवण केली, पायाची पार चाळून झाली माझ्या. मारून नको मुद्द्याचा बॉल. हो आजच मिळणार त्रिकोण. दोघे डॉक्टर कडेच गेले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघा, रिपोर्ट मिळाल्याबरोबर लगेच मला फोन करा. हा हो, आमच्या मंडळीची उत्सुकता शिकायला पुसते ना. काही सांगू नका. हो आमची बायको तर पाण्यात देव बुडून बसली. आता बघूया देव पावतो की नाही ते. दुरिताते तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. थांबा थांबा, आधी मला डॉक्टरांचा रिपोर्ट सांगा. सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत आजोबा. अरे गदड्यानं मग वाका ना. Oh,
आहे अपेक्षित अहो महिन्या दिवसाच्या कोष्टकात बसवायला हा काही मुलांचं उत्पादन करणारा कारखाना नाहीये अहो काही जणांच्या बाबतीत मग तुम्ही बंद करा ना ट्रीटमेंट हे बघा मी काय सांगते ते ऐकून घ्या तुमच्या लाख दोन लाख रुपयांसाठी मी ही ट्रीटमेंट देत नाहीये हे बघा तुमच्या मुलातला दोषच इतका कॉम्प्लिकेटेड आहे की ही केस मी एक चॅलेंज म्हणून स्वीकारते शेठच्या वंशाला वारस तारा उकार कदापि भूलो नये कदापि भूलो नये नाही पण डॉक्टर मला एक विचारायचं होत येत्या डिसेंबर मध्ये दिल्लीला एक मोठं एक्झिबिशन होत त्याच काम माझ्या फॉर्मला मिळण्याची शक्यता आहे तर मला वाटतं ह्याच्या डिलिव्हरीची तारीख जर नक्की कळी असेल तर ते काम मी घ्यायचं की नाही ते नाही मिस्टर कपिल तुम्ही ते काम घेऊ शकता नो प्रॉब्लेम कारण अशा केसेसमध्ये डिलिव्हरीची शक्यता सातव्या महिन्यापासून कधी असते नाही पण कसली मनात शंका आणायची नाही एव्हरीथिंग इज नॉर्मल गर्भाची वाढ अतिशय उत्तम आहे ओके थँक यू डॉक्टर आम्ही आणि हो गुरुवारची अपॉइंटमेंट घ्यायची इंजेक्शन साठी ओके थँक्यू थँक्यू हॅलो बायका चाळीशीची डॉक्टरजी काय समजते हिला आपण सांगतो डॉक्टर शिरोडकर कडे जाऊ बाप माणूस आहे आता अखेरीचे सांगते मला डॉक्टराकडे तपासून घ्यायचं नाही आता 10 जणांनी डॉक्टरी बायचं नाव सांगितलं ते त्याला ते काय कळत नाही म्हणून नाही बायजा काल किती दिवसाने भेटतेस तू हे काय वहिनीचा जेवण असतात तसंच पुढे धोल बसले असतात नाही म्हणून आज भूकच नाही बघ पप्पा डॉक्टरांकडे गेलेत काय रिपोर्ट घेऊन येत आहे ते जाणे काही बी काळजी करू नका अहो देवाच्या दयाने समज काही ठीक होईल देव नवशाला पावला बहुराडी डॉक्टर अश्विनीने पॉझिटिव्ह रिपोर्ट आपल्याशी अरे गर्भा मिळलो बाबू आवशे आजो आजो तुझ्या नवऱ्याला रिपोर्ट दाखव वडिलांना म्हणावं गरडे आता तू बाप होणार आहेस बाप डॉक्टर साहेब हे लाख रुपये आहेत तुमच्या ट्रीटमेंटमुळे आमच्या सुनेला दिवस राहील याची हे आपखुशीची भेट आहे नातवंड जेव्हा जन्मेल नव तेव्हा तुम्हाला म्हणाल तेवढी रक्कम द्यायला मी या पैशाबरोबर मला तुमचा विश्वास मिळाला तर फार बरं वाटेल कदाचित आम्ही नाही समजले परवा तुमच्या बहुराणीचा फोन आला होता पुढल्या आठवड्यात कुणी एक अमेरिकेहून डॉक्टर येणार आहे त्याला भेटलं तर चालेल का म्हणून विचारत होती नाही पण तुमच्या परमिशन बिगर आम्ही भेटायला जाणार नव्हते हे बघा ट्रीटमेंट सुरू करतानाच मी तुम्हाला बजावलं होतं एकदा काही ट्रीटमेंट सुरू झाली की सर्दी खोकल्यासाठी सुद्धा बाईनी मी सांगेल तेच औषध घ्यायचं भलत्या सर्दी औषधाने गर्भाला धोका निर्माण झाला तर त्याला मी जबाबदार आहे सॉरी आमची चुकी झाली आम्ही माफी मागते तुम्ही माफी मागावी म्हणून नाही बोलले मी रताचे किती प्रयत्नांनी तुमच्या सुनेला गर्भ राहिलाय फार नाजूक ट्रीटमेंट असते ही थोडासा हलगर्जीपणा सुद्धा प्राणावर भेटू शकतो ती डीएसपी देशमुखांची सून माझीच ट्रीटमेंट घेते साधा सर्दी खोकला झाला ना तर ज्येष्ठीमत जाऊ का नको हे सुद्धा फोन करून इथं विचारते ती ठीक आहे इथून पुढे आम्ही तुम्ही सांगाल तशी काळजी घेत आणि एक काम करायचं
डिलिव्हरीच्या तारखेच्या अगोदर एक आठवडा तुमच्या बहुराणीला इथं ऍडमिट करायचं. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आपण. ओके બહુરાણીને દિવસ ગયા જ કેવી રીતે? આ છોકરાનો બાપ કોણ? તમારો દીકરો પડીલા રતન શેઠ. હા એક્સિડન્ટ પડીલાલ, પડીલાલ સુખરૂપ આવ્યા. વોટ તો એ પપ્પા કાય ઝાલ બોલા ના. औषध तालुका सगळं फुकट मिळणार इथं. तपासणीचेही पैसे नाही पडणार. हो बाई कुठे काळजी घ्या. खाण्या पिण्याची आबाळ अजिबात करायची नाही. बरोबर बरोबर. अहो गर्भारपणात बायकांना काय काय डोहाळे लागतात पण हिला काहीच नाही. हो असं म्हणजे ज्या बाईला डोहाळे लागत नाहीत तिला दूध कमी येतं म्हणतात ना. अहो 40-40 लिटर दूध देणाऱ्या गाई म्हशींचे डोहाळे कोण पुरवत? अहो ती जनावर. आमचे आपलकर महाराज गर्भात असताना त्यांच्या आईची जी लक्षणं होती ना तीच लक्षणं हिची आहे. माझा नातू मला साधू व्हायला नको बाई. आईच्या पोटात असताना तुमचं नातवंड कसं दिसतंय बघायचंय तुम्हाला. काय या अंजली. काय म्हणू तिला अल्ट्रासोनोग्राफीसाठी घेऊन जा आणि याला त्यांचं नातवंड दाखव. अगं बाई किती चळवळ करतोय हा. सारे मागावे
प्रेमांकुरा तू आपुल्या जपावे कोशातील कळीचे हट्ट सांगावे बोलया क्षणांचे बहुमोलाता बोलया क्षणांचे बहुमोलाता रात्रंदिन तू साथ रहावे पुत्रवती कोशीलगा पुत्रवती तू कोशीलगा म्हणून वाडी भरू रंगोळी तरंग भरू कोटी तरारळ भरतानोळ आणि फळी भरू काय
तू नीट तुझ्या कामाला आणि बायका बाईला काही सांगायचं नाही, कळलं? नाही मॅडम, नाही मॅडम, पण काय म्हणत नाही आपल्या पुढे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये, प्लीज समजून घे. तुला ठाऊक मी काय सांगायचं असत ते? किती हवे ते सांग. नाही नाही नाही, मला माझं पुढं हवंय, मला पैसा नको, मला पोर हवंय, माझा मला धाव आहे. हे मुलं आता रतन शेठच्या घरी वाढणार आहे. नीट जपून राहा हा. हो तुम्ही सुद्धा सांभाळ राहा. आमची नको काळची करूस तू, बाळाला सांभाळ म्हणजे झालं. सगळ्या देवस्थानाचे नवस पडला. पहिल्यांदा खंडोबाच कुलस्वामी आपला रिवाज आहे तो. बर मग जाऊ. येऊ म्हणारे येऊ म्हणा. बापू सावकाश रे. म्हणजे तुम्ही बिघडलं कुठं? घरामध्ये जी बाजीची पेटी कचुरी तर भात मारायची. हो 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 मोहनराव हो उगी उगी रे राजसा.
उगी रे राजसा लोकर आजोबा येतील आणि आजोबा ओरडतील ना आपल्याला दूध पेचल तुला मोठे व्हायचं की नाही चल गे लवकर मला नाही दूध पेचायचं मोहन आई की मोहन 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 बघ तुला आजोबांसारखं खूप खूप मोठं व्हायचं की नाही चल चल दूध पी लवकर मला नाही आजोबांसारखं मोठं व्हायचं ते आजोबा म्हणतात त्या मुलाची मोठं असते तू तसं ऐकणार नाही चल चल लवकर दूध पी मोहन काय केलंस तू हे बघू कपडा घेऊन जा लवकर शाळेपणा करू नकोसा
जास्त शहाणपणाने बोलू नकोस, चल पोसून का दूध तू सांगलेस तुला पोसायला हवं, चल लवकर. मला उलट उत्तर करतोस, मला उलट उत्तर करतोस, चल धडफड का पोसून का, चल बस लवकर. अगं अगं हे काय चालवलेस तू एवढ्याशा पोराला? त्याला 6 वर्षाचा घोडा झालाय. काय बोलतेस हे 6 वर्षाच्या चिमुरड्या पोराला काही कळतं? सगळं काही कळतं. लपण्यासाठी रोज नव्या नव्या जागा कशा शोधतात त्याला? अरे देशमुखांचा नातू आहे तो, पुन्हा त्याच्या हातात फडकं दिलं तर याद राख. चल माझ्या आई एवढे लाड बरे नव्हे. अशा लहानपणी हव्याविषयी वाटणारी मुलं मोठेपणी नकोशी वाटायला लागतात. पोटचा पोर उद्या तुला नकोसा झाला तरी आमचा नातू आम्हाला जड व्हायचा नाही, समजलीस? तू लहान सहान गोष्टीवरना डोकं टाकून घेऊ नकोस. अगं हा 2 पिढ्यांच्या विचारातला फरक आहे, जनरेशन गॅप. अहो पण म्हणून एवढ्याशा मुलाला शिस्तीच्या नावाखाली फरशी पुसायला लावणं म्हणजे कळसच झालं. घरातली सगळी जण त्याची एकट्याची कोड कौतुक करतायत. मी तरी धाड दाखवायला नको का त्याला? नाहीतर उद्या बाळ म्हणेल आजी तेवढी चांगली आणि आई दुष्ट. तुला स्वाती एकदम टोकाला जातेस. असू दे, तू उद्या आईनं सांगून टाक, त्याचे अतिलाड करू नका. सांगूया झोप आता. आणि आजीनं मला पोटा सुधारलं आणि ती आईला इतकी वाटली अशी. तुला गंमत वाटली असणार. तुला गायचं मला माहित वाटलं, पण आईला सॉरी म्हणायचं होत. अरे गाडवा मा म्हणायचं, पण आजी मला ओढीतच घेऊन गेली. मला हे करते आजोबा, आई थोडी आजी सारखी, आजी थोडी आई सारखी. अरे काय नाही म्हणत तुम्ही त्या एवढ्याशा मुलाने विचारलेला प्रश्न आहे. मागणं एवढंच आहे की त्याच्या आईनं थोडस आजी सारखं आणि त्याच्या आजीनं थोडं आई सारखं वागावं. काय समज आहे या बाई? देशमुखांची अवलाद आहे. खरंच हो, आम्हाला या वयात सुद्धा कळलं नाही. पण तुम्ही कुठे मुलच्या देशमुखात? कळलं कळलं. अहो देशमुखांच्या आया देशमुख नसतातच. स्वाती अगं बाळ कुठे आहे? पोराची दृष्ट काढून टाकते बाई. बापरे कितीनं सांगितलं तुला, ते बूट हल्या की नाही एवढा सारखं गप्प बाई. माझा मी तुझी शेबूट काढणारच नाही, लांडच देईन तुला. त्याच्या बाबांना असंच म्हणायचं. अगदी माझ्या कपिलचा पोरगा शोभतो की नाही? तुला कशी दाढी नाही गं आजी? सोना माझ्या सोना. हे बघ डावरे,
अरे रतनलाल शेठ कडून आपल्याला किती लाख मिळाले माहितीये तुला? त्याच्यातूनच तू मोठा फ्लॅट घेतलायस. उपयोग काय? माणसं फक्त दोनच आणि मूल नाही ते घर कसलं? अरे पण त्या परिस्थितीत आपण दुसरं मूल कुठून मिळवणार होतो डावरे? शिवाय रतन शेठचा मुलगाही जिवंत नव्हता, त्याच्या सुनेला ट्रीटमेंटही देऊ शकत नव्हतो आपण. आणि माझं काय? मूल असून मी निपुत्रिक. शाळा विषय संपला. वायजाला एकदा घेऊन ये, मी तपासते तिला. काय म्हणाले मी? पण परवा रतन शेठच्या नातवाचा वाढदिवस आहे. पण यावर्षी तू माझ्यासोबत येणार नाहीयेस. पण का? अरे त्याला पाहून भान विसरतोस तू. त्याला जवळ काय घेतोस, त्याचे मुके काय घेतोस? रतन शेठला आवडत नाही ते. काय करू मी, कसा आवडू? म्हणूनच या वर्षीपासून तू त्याच्या वाढदिवसाला जात नाहीयेस. नाही असं करू नका मॅडम. वर्षात एक दिवस माझ्या पोराचा मुका घेतो मी. डावरे, गेट आउट. आय से गेट आउट. टोपली खाली त्याची आई त्याला शोधत असेल ना? त्याला आईच नाही. अहो गटरच्या कडेला पडलो होत. पाहिजे अरे रामा, तुझ्या आईला तर कोण समजावणार. मित्र बाळात नाही, मुळीच नाही. जगो जगो तिकडे ते कुत्र बाहेर नेऊन सोड. अरे अरे राहू दे ना, राहू दे. तो म्हणतोय आता आंघोळ वगैरे घालून स्वच्छ केली की छान दिसेल ते कुत्र. कपिल प्रश्न तो नाहीये. अरे कशाला हवे कुत्र? पण माझा दोस्त हे बघ, हलते लाट चालणार नाही का? जखू तू बघत का उभी राहिले? चल आधी कुत्र बाहेर नेऊन सोड. अरे काय ते एका कुत्र्यावरून वाद घालत बसलाय. त्याला हवंय ना, मग डॉक्टर कडून इंजेक्शन देऊन ठेवून घ्या, काही बिघडत नाही. असे लाड केले ना तर ते आपलं तेच म्हणणं खरं करायला लागेल तो. आणि अशीच मुलं पुढे वाया जातात. तुझ्या नवऱ्याला आम्ही असाच वाढवलंय, तो नाही वाया गेला. या उपर तुला वाटत असेल तर तुझ्या मुलाला तू तुझ्या पद्धतीने वाढव, समजलं? हे तुला सगळं या शब्दातच बोलायला हवं. मी काय चुकीचं बोलले का? बघ आप्पा दुखावलेत, आता त्यांची समजूत कशी काढायची ते बघ. ठीक आहे, तू म्हणत असलास तर मी त्यांची माफी मागू. मी म्हणत असलो तर? अर्थातच मला वाटतं मी काही चुकीचं वागलेलं नाहीये. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ना ते तू कर. Thank you.
मनापासून सुद्धा नाही घेऊ शकलो रे मित्रा, तुझ्यासाठी मी मोठं चॉकलेट घेऊन आलोय, ये ना की अंकल है डावरे अंकल, ये ना प्लीज प्लीज घे खा ना, अरे घे ना घे प्लीज रामखोर, तुम्हाला माझ्या नातवाबरोबर दिसला तुझा तुकडा तुकडा करून टाक। कशी आहेस तू? तुझे टॉमी कशे आहे? छान आहे ना? म्हणले माझ मी अंघोळ करून मोहन काय झालंय? आधी त्या टॉमीला खाली सोड, चल चल चल। तिने त्याच्याशी का रडवतेस त्याला? अहो पण मी कुठे रडवते? राजी अप्पा आणि बाबी दिले नाही पाहिलंस, तुझा राग याच्यावर निघतोय। त्यांनी काय बंद करून घेतले हो? आपण त्यांचं घर की नाही उन्हात बांधू, अगदी खरं। लहान मुलांना रडवणाऱ्या सगळ्यांची घर आपण उन्हात बांधायची। छान माझा राजा, रडायचं नाही असं, चलो। Thank you.
ए कपिल तू तरी याला समजव रे. अरे बाबा मोहन, मी देखील तुझ्यासारखाच या घरातला लहान माणूस आहे. आपल्यासारख्या लहान माणसाने एवढा मास करायचा नाही. आई सांगते तसं कर, चल लवकर चल. तुमचं काय खाल्ले? अग सुनबाई, देशमुखांचा बच्चा आहे तसा मान नाही चुकवणार. घ्या सरदार साहेब, आम्ही गुडघे टेकले. भाईजाबाई, गेले 2 महिने झाले तुम्ही बाहेर बसला नाही आणि तुमच्या धान्याला वाटतंय तुम्हाला दिवस गेले. आता तुम्हीच तपासले तर काय ते सांगा की तुम्हीच. भाईजाबाई, काही काही गोष्टी अशा असतात की बायकांना स्वतःच स्वतःला जास्त कळतं. त्यासाठी डॉक्टरची गरज नसते. गेल्या वर्षभरात सतत तुमची पाळी पुढे पुढे जाते. पाळी जायची लक्षणं आहेत हे तुम्ही नवऱ्याला का नाही सांगितलं? झालं नाही बाई, लेकराची लई आवड आहे त्यातली. सांगू कमच मी आई होणार नाही. बघा शांत व्हा, तुम्ही बाहेर बसा, त्या नात पाठवून द्या माझ्याकडे. मी तुम्हाला बोलवलं या. खुराड्यात जगणारा किडा होतास तू. बाहेर बायको उभी आहे तुझी. सांगू तिला फ्लॅट मध्ये कसा राहायला गेलास ते? टॉमी म्हणे तुझं सगळं ऐकतो आणि त्याचं काही ऐकत नाही. अच्छा अच्छा, आम्ही नाही सांगणार कोण कुठे लपलाय ते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळे या नालायक टॉमी मध्ये झालं. तुला तर लांब चांगला तर करून येतो. चल टॉमी, तुला आवडतो? आवडतो. जेवढा मी तुला आवडतो तेवढा. मग बाळा, जसं मी तुझ्याशी वागतो तसं तुही टॉमीशी वाग ना. पण तू माझा पप्पा आहे. पण मग बाळा, तूही टॉमीचा पप्पा हो. तू माझा ऐकेल? ऑफकोर्स ऐकेल. पण पप्पा, ही टॉमीचा पप्पा बरोबर. त्याची आई कोण? त्याचं काय
बाळासाहेब आताच तुम्ही फक्त 5-6 वर्षांचे आहात, आणखी 15-16 वर्षांनी आपण त्याची आई आणू। तरी कुठे तुमच्या रक्तात आहे? कागद गोळा करणाऱ्या थर्ड क्लास बाईचं पोरग ती। कागद गोळा करणाऱ्या थर्ड क्लास बाईचं पोरग ती। सत्य कुठ असत साहेब? लय कुठ असत? मला रिमांड देऊन माझ्याकडनं सत्य वधवून घेऊ नका। त्यापेक्षा माझं पोरग मला परत करा। डीएसपी साहेब याला चांगला फोडून काढा, म्हणजे विसरून जाईल तो। तसं नाही करतायत रतन शेठ। मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? चौकशीतून काय निष्पन्न होत आहे ते पाहायचंय। म्हणजे तुम्ही चौकशी सुरू सुद्धा केली? ऑफकोर्स। रिलॅक्स डॉक्टर, प्लीज रिलॅक्स। अहो पण तो मूर्ख डावरे काही सांगतो आणि तुम्ही मला? त्याला आम्ही मूल पळवण्याच्या गुन्ह्याबद्दल अटक केली, पण त्यानं जे स्टेटमेंट दिले। आय नो, कळलंय ते मला सगळं। पण त्या बेजबाबदार माणसानं आरोप केले आणि तुम्ही सरळ माझी चौकशी सुरू करताय? अहो कर नाही का, डर कशाला? पण मला एक सांगा, डावरेच्या बायकोची आणि रतन शेठच्या सुनेची डिलिव्हरी इथं एकाच दिवशी झाली? हॅलो डॉक्टर अश्विनी। येस। मी रतन शेठ बोलतोय। आंबा अक्त होय किंवा नाही तेवढं सांगायचं, तिथं पोलीस आहेत। एक शब्द बोलायचा नाही त्यांच्याशी। मी मुंबई मधून बॅरिस्टर तेलंगला बोलवून घेतलाय, ते उद्या इथं आल्यानंतर काय ते बोलायचा, समजला? मी सांगितला तेवढाच करायचा डॉक्टर। माझा नातू माझ्याच नातू राहायला पाहिजे। इज दॅट क्लिअर? येस। डीएसपी साहेब, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते उद्या विचारा। रतन शेठ साहेब कोण होता? या छाते खांद्यावरल्या फिती मी माझ्या कर्तृत्वाने मिळवली। अरे डॉक्टर, बातमी मंत्रालयापर्यंत पोहोचली आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आला। इथल्या प्रत्येक रुग्णाला औषधाच्या कपाटाने सील करून पहारा बसवण्याच्या ऑर्डर्स। ओके, छा
म्हणजे तिथं खोटी बाळंतपणा व्हायची नाही सगळेच पण 20-25% अशा केसेस असायच्या. बरं डावरे असं म्हणतो की गेल्या 8 वर्षात त्यानं कितीतरी तानी मुलं डॉक्टर अश्विनीला बोलवली. अरे देवा मग आजवर का बोलला नाही हा मेला? आताही बोलला नसता पण त्या डॉक्टरनी ना त्याच्याच मुलाला परस्पर रतन शेठच्या सुनेला देऊन टाकला त्यामुळेच त्यानं तोंड उघडलं. अशा प्रकारची किती बाळांपर्यंत गेली छाप आहे ना. त्या त्या कुटुंबाची आठवतील तशी नाव सांगितलीत का? आपलं आपलं नाव नाही ना त्यात. दुर्दैवानं नाही नाही तो डावरे खोट बोलतोय. अहो मी माझ्या डोळ्यांनी आपल्या बाळाच्या पडद्यावर हलकं हलकं चित्र पाहिले. माझ्या डोळ्यांनी ते तिनं रतन शेठच्या सुनेलाही दाखवलं. म्हणजे म्हणजे काय ते उद्या सोनोग्राफीच रूमचं सील तोडल्यावरच कळेल. काही महत्वाच्या कामाकरता आपल्याकडे आलोय. बोला ना डॉक्टर साहेब. डॉक्टर अश्विनींच्या हॉस्पिटल मधल्या भांगडीविषयी आपण कदाचित पेपर मध्ये वाचलं असेल. वाचलंय मी. वैद्यकीय व्यवसायाला तो एक कलंकच आहे. त्या संदर्भातच म्हणजे माझ्या शंकांचं निरसन व्हावं आणि शास्त्रीय दृष्ट्या सत्य काय आहे हे समजून घ्यावं यासाठीच मी आपल्याकडे आलोय. अवश्य विचारा, अगदी मोकळ्या मनाने विचारा. डॉक्टर साहेब, नियमितपणे एखाद्या स्त्रीला मासिक पाळी येत असताना
गरोदरपणाचं नाटक करून मासिक पाळी बंद करणं शक्य आहे का? अहो सहज शक्य आहे. आता तुम्ही साधा विचार करा, घरामध्ये एखादा धार्मिक विधी असेल, कृत्य असेल, तर स्त्रिया मासिक पाळी लांबवण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्सच्या गोळ्या घेतात. नंतर त्या गोळ्या बंद केल्या की काही दिवसातच मासिक पाळी येते. हे तुमचं म्हणणं मला पटलं. आता स्पष्टच बोलायचं झालं तर ही माझ्या सुनेची फाईल, स्वाती देशमुख तिचं नाव. मला वाटतं ही केस आपल्याकडे आधी आली. हो माहित आहे मला ही केस. पण तुमची सून गरोदर राहिलीच कशी? तुमच्या मुलामध्ये दोष होता आणि तशी मी तिला स्पष्ट कल्पना दिली होती. डॉक्टर साहेब, हाच तर दुर्दैवाचा खेळ आहे. हे बघ, त्या डॉक्टर अश्विनीने दिलेली ह्याच त्या गोळ्या, आणि 7-8 महिने नियमितपणे आमची सुनबाई ह्या गोळ्या घेत होती. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं ना त्याच ह्या गोळ्या, मासिक पाळी लांबवण्याच्या. माफ करा डॉक्टर, एक वेळ मासिक पाळी लांबेल, पण पहिल्या 1-2 महिन्यामध्ये उलट्या, मळमळ किंवा पाय जडवणं ही लक्षणं कशी काय निर्माण होतील? मिस्टर देशमुख, सहज शक्य आहे. या गोळ्या हार्मोन्सच्या आहेत. हार्मोन्सच्या गोळ्या दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात घेतल्यास उलटी आल्यासारखं वाटणं, मळमळ अशी लक्षणं निर्माण होऊ शकतात. शिवाय एखाद्या लबाड डॉक्टरच्या सजेशन्सचा परिणाम संतती इच्छुक स्त्रीवर देखील होऊ शकतो. तिला अशा प्रकारे डॉक्टरने सजेशन्स दिल्यास तशा प्रकारची लक्षणं निर्माण होऊ शकतात. पण डॉक्टर, त्या 7-8 महिन्याच्या काळात आमच्या सुनेच्या पोटाचा आकार आणि वजन कसं काय वाढलं? मिस्टर देशमुख, ही फाईल तुम्ही बघितलीच आहे. यात दररोज खाण्यासाठी इतके पौष्टिक पदार्थ सांगितलेत की ते पौष्टिक पदार्थ 7-8 महिने कोणत्याही स्त्रीने खाल्ल्यास तिचं वजन 8-10 किलो वाढू शकेल आणि पोटाचा आकार देखील वाढू शकेल. डॉक्टर, तुमची खात्री? आमच्या सुनीचं बाळंतपण हे निवड नाटक होत? मिस्टर देशमुख, मी केवळ एवढंच सांगतो की पतीमध्ये जर शुक्राणू नसतील तर पत्नी गरोदर राहू शकत नाही. अहो आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? अहो पण डॉक्टर, माझ्या बायकोने स्वतःच्या डोळ्याने आमच्या सुनेच्या गर्भाशयाचं अल्ट्रासाऊंड पिक्चर बघितलंय आणि त्यात तर चक्क गर्भ हालताना दिसत होता. त्यात काय अवघड आहे? अल्ट्रासाऊंडचं खोटं नाटक करून एखाद्या गरोदर स्त्रीची अल्ट्रासाऊंडची रेकॉर्डेड कॅसेट मॉनिटरवर दाखवलं की झालं, कुणाला काय करणार आहे? पैसे. थँक्यू डॉक्टर, आपला बराच वेळ घेतला मी. डॉक्टर, आपली फी किती द्यायची? फी? समाजातल्या अशा लबाड डॉक्टर्सना धडा शिकवून 1000 स्त्रियांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, हीच माझी फी. थँक्यू डॉक्टर, वेलकम. कधी बी नाही, आमचा नातू डावरेचा पोरग आहे, हे आम्ही कधी बी फू होऊ देणार नाही. खरं काय ते तुम्हाला कळलंय रतनशी? तो तुमचा नातू नाही, तुमच्या मुलाला कधीही मूल होणं शक्य नव्हतं. पण ते आम्हाला लय उशिरा कळलं, आमच्या पोराच्या आत्महत्येनंतर. त्यांचा मृत्यू अपघाती नव्हता, आपली बाहेरी शिरालाय असा समजूत करून घेऊन त्याने गाडी सकट कडेलोट करून घेतला. त्यांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहे डॉक्टर. आणि आता माझ्या नातवाचा कब्जा तुमच्यामुळे गेला तर त्यांच्या लय वाईट परिणाम होईल, लय वाईट परिणाम. आता कोणत्याही परिणामाला सामोरं जायची माझी तयारी आहे रतनशी, पण काहीही झालं तरी डावरेचा मुलगा. हो, डावरेचा पोरगा नाही, डावरेच्या बायकोला पोरगा झाला हे फक्त तुमच्या टापल्या चौघांना माहिती आहे. आणि आम्ही त्यांची तोंड आधीच बंद केलेली आहे. आता तुम्ही किती बी वाटा तुमचं कोणी ऐकणार नाही, कोणी ऐकणार नाही. तोंड गप ठेवणं हे शहाणपणाचं ठरल. नाही रे बाबा,
अरे आपला त्या बातम्यांशी काही एक संबंध नाहीये. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, तू तिथलं काम पूर्ण करूनच ये. हो, इथे सगळं काही ठीक आहे. काय सगळं ठीक ठरवी? कबीरचा फोन आहे ना. हो, मला दे, मला दे. कबीर, मी अरे 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 फोनच खाली ठेवलाय. तू त्याच्याशी खोटं का बोलली? तिथं सगळं ठीक कर. काय चालू आहे? आजोबा दिल्लीला तो महत्वाच्या कामासाठी गेलाय. उद्या प्रदर्शन आहे त्याचं. त्याच्या डोक्यालोगीत कशाला ताप हवाय? सगळ्यांनी प्रदर्शन मांडली, त्याला कळू दे ना, मुलाचा बाप होतो. आजोबा, आता मोहनच्या बाबतीत सगळी नाती नव्याने तपासून घ्यायला हवीत. अरे काय सांगतेस काय तू? जे दिसत तेच बोलते. डॉक्टर अश्विनींच प्रकरण कळल्यापासून अप्पांचं आणि आईचं वागणं पहिल्यासारखं नाही राहिलं. आज काय मोहन, काय झालं? आजी माझ्यावर ओरडली. का? देवघरात येऊ नकोस अशी म्हणाले. अरे बाबा, मी तुला मारले गेलं का? हे बघा, तुम्ही काहीतरी कारण सांगून त्याला समजवा. तू काय कारण सांग? मी मूळची देशमुख नाहीये, मी काय कारण सांगणार? आता झालीच ना देशमुखाघरची. आणि एक लक्षात ठेव, देशमुखांचं देवघर देशमुखाच्या हाताने विचारत नाही. पण हा मुलगा देशमुख नाहीये. आई, दुसऱ्या कोणी खानदानी मुलगा असता तरी चालवून घेतला असता. काय बोलतो? पण हा मुलगा, हा मुलगा. राहू दे आई, थांबा. मोहन, बाहेर जाऊन टॉमी बरोबर खेळ जा. आई, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. मघापासून तुम्ही मोहनला हा मुलगा, हा मुलगा म्हणताय. कोण आहे हा मुलगा? तुमच्या माझ्यातच राहू दे. पण डावरीच्या कबुली जबाबातूनच यांना ही माहिती समजली. ती माहिती तुझ्याकडेच राहते? नाही आजोबा, मोहन हा माझा मुलगा आहे. तो ह्यांना कोण वाटतो हे कळलंच पाहिजे मला. हे बघ स्वाती, त्या मुलाचे आम्ही वैरी नाही आहोत. आई पुरे, त्या मुलाचे म्हणजे कुणाचे हो? डावरी म्हणाला, हा मुलगा मुंबईतल्या एका कागद गोळा करणाऱ्या बाईचा आहे. नुकताच जन्माला आला म्हणून आपण त्याला पाहिला, तेव्हा तो 3 दिवसांचा होता. ऐकलं आणि मीही सुन्न झाले. शेवटी आज ठरवलं, म्हटलं देवघरात तरी शिवा शिव नको. आई, बाळाचं ताट वाढलेलं आहे, कुठे आहे त्यो? सखू ताट बाहेर घेऊन ये, सोनबाईकडे दे. बर. नाही दीदी, मी तुम्हाला इथे जाब विचारायला नाही आले. मी फक्त माझ्या मुलाचं भविष्य विचारायला आले. गेली 6 वर्ष मोहन माझा मुलगा म्हणून आमच्या घरात वाढत होता. पण सासूबाईंकडून कळलं, डावरे न्यायला. आपण खेळायला जाऊ घोडा घोडा. हा प्रश्न फक्त माझ्या एकटीचाच नाहीये दीदी, माझ्यासारख्या कितीतरी आयांना, कितीतरी मुलांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. याचं उत्तर आहे तुमच्याकडे? नाही. ज्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाहीत, असे प्रश्न तुम्ही का निर्माण केले? काय अधिकार तुम्हाला आमच्या भावनांशी खेळण्याचा? प्लीज स्वाती,
आता आणखी एकही प्रश्न न विचारता निमूटपणे तुझ्या घरी जा. आणि बाहेर खेळणाऱ्या त्या मुलांना कुठल्या घरी जायचं? फुटपाथवर? हे बघ स्वाती, तुझ्या नवऱ्यामध्ये कोणताही दोष नाही, पण तरीही तो तुला मूल देऊ शकत नाही ही गोष्ट तू तुझ्या घरच्यांना सांगितली होतीस. आठवतो दिवस जेव्हा तू इथं पेशंट म्हणून आली होतीस, मी तुला मूल दत्तक घ्यायचा सल्ला दिला होता. रतन शेठ दोषींपर्यंत सगळ्यांनाच मी हा सल्ला देत आले, आणि तुम्ही सगळेच जण डॉक्टर शिरोडकरांकडून चेकिंग करून नंतर इथं आला होता. पण नाही, तुम्हाला तुमच्या रक्ताच्या नात्याचं मूल हवं होतं. गावरेच्या संबंधात माझ्या हातून चूक घडली, पण तशी घडली नसती तर आज कित्येक कुटुंबांना सुखी केल्याचं पुण्य माझ्या खाती जमा झालं असतं. पण आज काय घडतं ठाऊ का तुम्हाला? त्याच कुटुंबातल्या कित्येकांनी आपली मुलं पोलिसात जमा केली आहेत. रस्त्यावर सापडलेली एखादी बेवारशी वस्तू जमा करावी ना तशी. सांगा दीदी, या मुलाचं भविष्य तुम्ही सांगू शकाल? माझ्यासाठी तुम्ही असतात तर काय केलं असत बोला? आता यापुढं हे सगळे पाळणे असेच रिकामे राहणार, पण त्यांना हा मुलगा कोणाचं नाव लावणार हा प्रश्न सुटणार नाही दीदी. तो देशमुखांचं नाव लावणार, देशमुखांचं नाव लावणार. ठीक आहे, तो आडनाव लावील देशमुखांचं, पण बाप म्हणून कुणाचं नाव लावील? मुलाचं ना, कुणाचं नाव लावील तो? अरे खंडरायाचं नाव लावील बाप म्हणून, खंडरायाचं. नाहीतर तू मामा सगळ्यांचा बाप खंडरायाचं. मी पुकारा करतो, मोहन खंडराव देशमुख, मोहन खंडराव देशमुख. अण्णा जरा शांत डोक्याने विचार करा, खंडरायाचं नाव लावलं म्हणून देशमुखांचा वारस ठरतोय तो कायद्यानं? कायदा कुणाला शिकवतो? आणि कायद्यानं तू सुद्धा या इस्टेटीचा वारस नाही ठरू शकत. हा ही काय तुमच्या आजा पंजाची इस्टेट नाहीये, मी स्वतः थांबवले आणि माझ्या मनात आलं ना. ए लक्षात घे, राज्याच्या भिकाऱ्याला घेऊन टाकून. अण्णा अण्णा उगाच टोकाला जाऊ नका. टोकत उरली रे, टोकत उरली, तुटल्या काठी तुटल्या. रक्ताच्या नात्या पुढं माणुसकीचं नातं कवडी बोल. कालपर्यंत अंगा खांद खेळणारा देशमुखाचं लाडक हो, अरे आज परत झालं. कोणतं केलं तू? वनवासी केलं चांडाराव. मोठ्या आजोबा तुला सांगितले की नाही तू त्यांचं सोनं आहेस म्हणून? मला आप्पा आजोबा आणि आजी पाहिजे. दुसरं काही मागणी सोनं?
थोर सान सारे वय विसरले मी कशी विसरेन मी कशी विसरेन दीठ तुझी रे काढळा माझ्या बाळा उगी उगी रे राजसा उगी उगी रे राजसा गोष्टी अगदी या थराला पोचलेत तरी तुम्हाला कोणाला मला कळवा असं वाटलं नाही. अरे असं हे अक्रीत पुढे उभं राहिलं काय कळवणार तुला. म्हटलं तू दूर आहेस तेच बरंय. अरे पण आयुष्यभर दूरच राहणार होतो का मी. धुमसते तोवर विझवावा आई तुम्ही अगदी आगीनं आढ चाटेपर्यंत वाट पाहत बसलात. तो मुलगा या घरात आला तेव्हाच आढ पेटलं होत. आम्ही काय किंवा तू काय शेवटी कोळशावरच पाणी घालायचं होतं ना. हे बघ आम्ही सुद्धा त्याला घराबाहेर काढायला सांगत नाहीये. किती झालं तरी सगळ्यांना त्याचा लळा लागलाय. त्याला राहू दे इथं. पण देशमुखांच्या खानदानातला एखादा मुलगा दत्तक घ्यावा म्हणतोय आम्ही. मला तर या सगळ्याची किळस येते. कपिल काय झालं काय. अरे आपण असं काय गुन्हा केला होता काय पाप केलं होतं म्हणून. शांत हो कपिल. मला माहिती तू किती हवा असते आणि म्हणूनच त्या दिवशी तुला मी फोनवर आपल्याकडे काहीही घडलं नाही असं सांगितलं. अरे पण केव्हा तरी ते कळणारच होतं ना. कुठलं कोणाचं पोरते आपण. प्लीज कपिल आपल्या चुकांबद्दल आपण आपल्या बाळाला नाही दोषी ठरवायचं. म्हणजे कपिल तुला आठवते मी तुला सांगितलं. सगळं आठवतंय. जे तू मला सांगितलं होतंस तेही आणि जे मी तुला सांगितलं होतं तेही आठवतंय. जे जे आठवण आहे ते सगळं आठवतंय. आणि जोपर्यंत पोर माझ्या नजरेसमोर राहणार आहे तोपर्यंत हे सगळं आठवतच राहणार. म्हणजे कपिल तू सुद्धा आपल्या बाळाला. आपलं नाही स्वाती तुझं असेल. माझ्यासाठी ते अनाथ पोरच आहे. कपिल हे तू बोलतोस. अरे बापाचे सारे सोस आणि आईचे सारे स्पर्श आपल्याला 6 वर्ष अनुभवायला मिळाले. इतरांना ते नमस्कार करून सुद्धा मिळत नाहीत रे. तू तर देवाचे आभार मानायला हवे. मी माणूस आहे स्वाती. हाडा मासाचा माणूस आहे आणि या हाडा मासाच्या देहामध्ये त्याचे सारे दोष आहेत. कोणी योगी संन्यासी नाही आहे मी. याचा अर्थ तू बाळाला आपलं म्हणणार नाहीस तर. अशक्य केवळ अशक्य. आणि यापुढे तो माझ्यासमोर दिसणार नाही याची सुद्धा मी व्यवस्था मी करेन. पण एक लक्षात ठेव कपिल ज्या क्षणी तू बाळाला दुरावलेला असशील ना त्या क्षणी मी सुद्धा तुला दुरावलेली असेन. म्हणजे कुठल्या तरी त्या परक्या पोरासाठी तू स्वाती तुझ्या नवऱ्यापेक्षा तुला तो जवळचा. कपिल नवऱ्या सुद्धा एक नातस ना रे जोडलेले. त्यापेक्षा या पोराच्या सहवासात मी स्वतःला विसरले रे. आणि कपिल अरे असे किती क्षण आले आपल्या प्रेमात की आपण एकमेकांना विसरलो. पण कपिल या पोराने नुसती आई हाक मारली ना तरी माझ्यातली स्वाती स्वतःला विसरते आणि तिची जागा एक आई घेते.
वाह छान, म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम जे काही मी आजवर तुझ्यासाठी केलं ते सगळं तो एक व्यवहार होता असं मी समजेन. कपिल, माझ्या इथवर येण्याच्या भावना समजू शकला नाहीस रे. कपिल, कधीतरी दुसऱ्यासाठी जगाला शिक. तू तर स्वतःच्याच कोशात गुरफटलायस पुरुषी अहंकाराच्या. त्या कोशातून प्लीज बाहेर पड. कपिल, बस पुरे झालं स्वतः. मी माझा निर्णय तुला सांगितलाय. तूही तुझं स्वतंत्र होण्याचा निर्णय मला ऐकवलायस देवाच्या साक्षीनं. खूप मोकळा वाटतंय हे ऐकल्यावर. बस आता मला फक्त एवढं सांग की तू आणि तुझं ते पोर आता किती दिवसांनी. थोडेच दिवस. जन्माष्टमीचा उत्सव जवळ आलाय कपिल. उगीच लोकांच्या श्रद्धेला तडा नको जायला. तो उत्सव आटोपला की तू लगेचच मोकळा होशील. म्हणजे गावात तशी कुणीही सवाष्ट नाही. आहेत की, पण मेल्या म्हणतात जो देव देशमुखासनी पावला नाही तो आम्हाला काय पावणार. अग पण नारळ हलवण्यापूर्वी नाही का हे सांगायचं. अण्णा, हा नारळ असाच राहिला तर ठाऊक आहे ना. वंश परंपरागत घेतलेला वसा मोडावा लागेल. काय करणार मग, कुणाच्याही हातापाया पडून नारळाला शिवण्यापुरती एखादी सवाष्ट बोलवून आणा. आता ह्या वाटतं ना. मग सवाष्ट नाही तर एखादा अनाथ पोर बघा, त्यानं नाक घासून क्षमा मागून नारळ गादीवर ठेवला तर वसा राहील. नारळ घालण्याआधी या बायकोची शपथ घेऊन सांगा, यशोदा कृष्णाची आई नव्हती. तुम्हाला ठाऊक आहे यशोदेनं श्रीकृष्णाला जन्म दिलेला नाही. मग शपथ घ्यायला काय हरकत आहे. घ्या शपथ आणि घाला माझ्यावर टिकणार. अहो यशोदा ही माझ्यासारखीच. निदान कृष्णाची शपथ घेऊन म्हणा की तू याची आई नाहीस. म्हणा ना. एवढं तरी शपथपूर्वक म्हणा. मामाजी तुम्ही तरी सांगा, हा नाथ मुलगा तुमच्या संस्कृतीत वाढलेला आहे, तुमच्यासारखाच स्वाभिमानी आहे, तुमच्या मुलाच्या हातातली कला ह्याच्याही बोटात आहे, पण तरीही तो तुमचा कोणीही नाही. ज्याचा पापा तुम्हाला मिळाला नाही म्हणून तुम्ही रात्रभर तळमळत होतात तो तुमचा कोणीही नाही. घ्या शपथ आणि म्हणा हा माझा मुलगा नाही. बोला बोला ना, कुणीतरी ठेवाय का अनाथाच्या जन्मावर तुळशी पत्र, भराय का वाण जायची ओटी, भरा ना.
वेळ भरत आले वसा राहणार नाही. मी शपथ घेतोय कपिल. मी कपिल कृष्णकांत देशमुख या बाळकृष्णाची शपथ घेऊन सांगतो, ही स्त्री माझ्या मुलाची आई आहे. वृंदावनी आनंद पहा हो पहा, क्रीड़ा करी यशोदिता, क्रीड़ा करी यशोदिता, बाळ मुकुंद पहा हो पहा, वृंदावनी आनंद पहा हो पहा, क्रीड़ा करी यशोदिता, क्रीड़ा करी यशोदिता.